मित्रांनो, लालवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम वर्ग 9 आणि दिवस 39 आणि खूप चांगलं नॉलेज आपल्याकडे जमा झालेलं आहे आणि आता काही दिवसातच याचा समापन पण होणार आहे. स्वाध्याय वही पूर्ण करा, दोन्ही टेस्ट आणि शेवटच्या 45 दिवशी होणारी तिसरी टेस्ट पूर्ण करायची आहे, कारण याला गोंदान करायचा आहे, याच्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून असणार आहे. मित्रांनो, व्हाट इज द टुडेज टॉपिक? टुडेज टॉपिक इज कोऑर्डिनेट ज्योमेट्री, निर्देशक भूमिती. आणि याच्यासाठी आपल्याला काही नवीन टॉपिक नाही, पण जे विद्यार्थी आता सातवीतून डायरेक्ट नवीन आल्यामुळे थोडं आपण याला एक्सप्लेन करू. नाव, व्हॉट इज दिस फिगर? ही फिगर कशाची आहे? इज इट अ सेगमेंट? सेगमेंट रे लाईन. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. ही आकृती रेषाखंड किरण का रेषा काय आहे? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका. आणि मित्रांनो, इन्फनाईट, इन्फनाईट दिस ॲरो शोज इन्फनाईट अँड नॅचरली इट इज लाईन. दोन्ही दिशेला मर्यादा आहे म्हणजे रेषा आहे. नाऊ आय टेक हिअर धीस पॉइंट, दिस पॉइंट इट इज 0. छोटा काढतो, एक चॉपमध्ये एक छोटंसं अंतर घेतो, तितकंच अंतर कायम ठेवायचं, पुढं अंतर बदलू द्यायचं नाही. 1, 2, 3, 4 ऑल द नंबर्स पॉइंट्स आर शोन बाय द नंबर्स. आय गिव दिस नाम ओ, दिस इज ओ, दिस इज 0, 0. ओ इज द O is the graph and 0 is the coordinate. शून्य हा बिंदूचा निर्देशक शून्य आहे आणि शून्याचा आलेख ओ आहे. ओ चा निर्देशक शून्य, शून्याचा आलेख ओ. कॉर्डिनेट ऑफ ओ 0 अँड ग्राफ ऑफ 0 ओ. इज इट राईट? नाऊ दिस इज ए, दिस इज बी, सी, डी. ऑल द नंबर्स टू द राईट ऑफ 0. शून्याच्या उजवीकडे असणारी सर्व संख्या ह्या पॉझिटिव्ह आहेत, धन संख्या आहे. नाऊ टू द लेफ्ट -1, -2, -3. आणि आपल्याला माहिती आहे हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. दोन संख्येच्या मध्ये किती संख्या आहेत? आणि पुन्हा अकबर बिरबलची कहाणी, जितके आकाशात तारे तितके. इन्फनाईट असंख्य. ओके, आणि आपण याला नाव देऊ PQR. आणि या नंबर लाईनवरून आपल्याला डिस्टन्स काढता येतं, नंबर लाईनवरून आपल्याला कम्पॅरिझन करता येतं, विच नंबर इज स्मॉलर, विच इज ग्रेटर. नंबर लाईनवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी दाखवता येतात. हे नंबर दाखवले आपल्याला 2/3, 5/7 या टाईपचे नंबर दाखवता येतात. 2/3 थ्री पार्ट म्हणजे प्रत्येक दोन नंबरमध्ये तीन तीन भाग करायचे समान. 1, 2, 3 दिस इज 0/3, दिस इज 1/3, 2/3, 3/3, 1/3, 2/3, 3/3, 3/3 म्हणजे 1, 3/3 म्हणजे 1, आणि हा झाला 2/3, 1/3, 2/3. 5/7, 5/7 म्हणजे 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर, लगतच्या दोन अंकांमध्ये आपल्याला 7 समान भाग करावा लागतात. वी हॅव टू डिव्हाइड द डिस्टन्स बिटवीन 7 इक्वल पार्ट्स अँड 7 इक्वल पार्ट केले की आपल्याला 0/5, 1/5, 2/5 असं करत करत 5/7, 1/7, 2/7, 5/7. त्याचप्रकारे आपल्याला √2, √3 सुद्धा दाखवता येतात. आणि मित्रांनो, आपण याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आपल्या सेतू अभ्यासक्रमामध्ये, हे आपल्याला अपेक्षित नाही. आता सेतू अभ्यासक्रमामध्ये अभ्यास काय आहे? नंबर 1, राईट डाऊन, राईट डाऊन. सेतू अभ्यासक्रम, अभ्यासक्रम मधला स्वाध्याय लिहा. राईट डाऊन, राईट डाऊन द फॉलोइंग एक्झाम्पल्स इन द फॉर्म ऑफ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. खालील उदाहरणातील संख्या धन किंवा ऋण चिन्हांचा उपयोग करून लिहा. राईट किंवा एक्सप्रेस द नंबर्स, एक्सप्रेस द नंबर्स इन फॉलोइंग एक्झाम्पल्स बाय युझिंग प्लस ऑर मायनस साईन.
पुन्हा एकदा सांगतो, एक्सप्रेस द नंबर, एक्सप्रेस द नंबर बाय युझिंग प्लस ऑर मायनस साइन. आता नंबर वन, अक्षय प्लेन PLANE फ्लाइंग 50 मीटर अबाव द ग्राउंड, 50 मीटर अबाव द ग्राउंड. अक्षयचे विमान जमिनीपासून 50 मीटर वर आहे. अबाव द ग्राउंड, दिस इज द ग्राउंड. अबाव द ग्राउंड प्लस बिलो द ग्राउंड मायनस, म्हणजे व्हॉट इज द आन्सर? प्लस 50 मीटर. अक्षय प्लेन इज प्लस 50 मीटर फ्रॉम द ग्राउंड. प्लस मीन्स अबव, अबव द ग्राउंड. चला सेकंड, द फिश इज 512 मीटर डीप बिलो. दिस इज द सी लेवल, ही समुद्र सपाटीची पातळी आहे. बिलो मीन्स मायनस 512. व्हॉट इज द आन्सर? मायनस 512. मित्रांनो पहिले उदाहरण घेऊन घ्या. द फिश इज, फिश मासा, द फिश इज 512 मीटर डीप, DEEP, बिलो सी लेवल, SEA लेवल. मासा समुद्र सपाटीच्या पातळीपासून 512 मीटर खाली आहे. मासा समुद्र सपाटीपासून 512 मीटर खोल आहे. खाली आहे, खोल आहे म्हणजे -512 मीटर. लिहा, व्हॉट इज द आन्सर? -512 मीटर. आणि लास्ट, विच इज द हायस्ट पीक इन माउंट हिमालया, विच इज द हायस्ट पीक इन हिमालया, हिमालयाचे सर्वात मोठे शिखर कोणते? लिहा, प्रश्न लिहा. द हायस्ट पीक इन द हिमालयाज, द हायस्ट पीक PEAK, द हायस्ट पीक इन द हिमालयाज कॉमा माउंट एव्हरेस्ट इज 8848 मीटर अबाव सी लेवल. मराठी माध्यमातले विद्यार्थी, हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची, हिमालयातील सर्वात मोठे शिखर, सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची, समुद्रसपाटीपासून 8848 मीटर आहे. अबव द ग्राउंड म्हणजे काय? प्लस 8848 मीटर. हे झालं याचं आन्सर. प्लस अबव द ग्राउंड, प्लस बिलो द ग्राउंड मायनस. अबव द सी लेवल, प्लस बिलो द सी लेवल मायनस. समुद्र सपाटीपासून वर अधिक, खाली वजा. जमिनीपासून वरती अधिक, जमिनीपासून खाली वजा. आणि मित्रांनो, या प्रकारे नंबर लाईन हा विषय खूप डीप आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व संख्या नंबर लाईनवर कशा दाखवायच्या, हाऊ टू रिप्रेझेंट इच अँड एव्हरी नंबर ऑन द नंबर लाईन, याविषयी डिस्कशन करणार आहोत. देन दॅट नंबर्स मे बी रॅशनल ऑर इरॅशनल. मित्रांनो, या प्रकारे आणखी मनानं 3 उदाहरणं तयार करा आणि आपल्या भाषेमध्ये प्लस आणि मायनसच्या भाषेमध्ये त्याचं उत्तर लिहा. मित्रांनो, या प्रकारे नंबर लाईनचं इंट्रोडक्शन सेतू अभ्यासक्रम दिवस 39 केलेला आहे. मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही. मागच्या स्वाध्यायाची आता 4-4, 5-5 स्वाध्यायाचा ग्रुप तयार करा आणि त्याचा एकत्रित अभ्यास करा. त्याची रिव्हिजन करणं आवश्यक आहे कारण आपली परीक्षेमध्ये याच्यातला काही भाग प्रथम सत्रात किंवा द्वितीय सत्रात येऊ शकतो. टेस्ट, 3 टेस्ट स्वतंत्र पानावर सोडवा. स्वाध्यायासाठी स्वतंत्र वही बनवा. आपल्या शिक्षकाच्या संपर्कात राहा, ते सांगतील तेव्हा शाळेत जमा करा. मित्रांनो, या प्रकारे आपण आज 39 दिवसाची माहिती घेतली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.